मापन आहे त्याच्यामध्ये बहिस्त विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे केंद्र आहे. त्या केंद्रांमध्ये ते वर्षभर काम करत असतात. त्यांच्यामार्फत स्वाध्याय पुस्तिका दिल्या जातात किंवा कॉन्टॅक्ट सेशन्स त्यांचे असतात. तर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी या कोविडच्या कालावधीमध्ये काही स्वाध्याय दिला असेल किंवा कॉन्टॅक्ट सेशन समजा ऑनलाईन घेतली असतील किंवा काही फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये काही घेऊ शकले असतील तर ते विचारात घेऊन, काही इतर काही असाइनमेंट दिलेले आहे असतील तर ते विचारात घेऊन त्या मुख्याध्यापकांनी आम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यात गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं निकाल तयार करायचा आणि तो अपलोड करायचा. नाही नाही, यावर्षीचं निकाल पत्र जे मुलांना मार्कलिस्ट दिलं जाणार आहे ते नेहमीप्रमाणेच मार्कलिस्ट दिलं जाणार आहे. साधारणपणे 3 जुलै पर्यंत आम्ही प्रणालीमध्ये भरण्यासाठी अवधी दिलेला आहे शिक्षकांना, त्यामुळे ते 3 जुलै पर्यंत भरावीत अशी अपेक्षा आहे. आणि तेवढा कालावधी पुरेसा आहे तो, असं आमच्या माहितीनुसार तेवढा स्पॅन आम्ही ठेवलेला आहे. कारण त्याच्यामध्ये असं आहे की काही शाळा छोट्या आहेत, म्हणजे एकच वर्ग आहेत, 25-30 विद्यार्थी आहेत, तर ते 2 दिवसात करून सुद्धा लगेच अपलोड करू शकतात. बरोबर आहे, काही शाळा मोठ्या आहेत त्यांना थोडासा उशीर लागेल. तेव्हा प्रणाली जी आहे ही आमची अगोदरच ओपन असेल. ज्यांचे ज्यांचे जसे निकाल फायनल होतील तस तसं त्यांना भरता येईल. त्यामुळे सिस्टमवरही लोड येणार नाही आणि शिक्षकांना शेवटपर्यंत थांबावंही लागणार नाही. माझ्या वर्गामध्ये 25 विद्यार्थी आहेत किंवा माझ्या शाळेमध्ये 40 विद्यार्थी आहेत, त्यांनी निकाल तयार केला, अपलोड केला की ते पूर्णपणे रिकामे होतील. तर अशा पद्धतीची प्रोव्हिजन केलेली असल्यामुळे 3 जुलैपर्यंत आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर पुढच्या 1-8 दिवसांमध्ये त्याचं प्रोसेसिंग जे काही आहे ते आम्हाला करावं लागेल. किंवा त्याच्या समजा काही क्वेरीज आल्या तर त्या क्वेरी थोड्याशा आपल्याला सॉल्व कराव्या लागतील आणि मग त्याचा निकाल आम्ही जाहीर करू. नाही, आम्ही मी देताना सुद्धा बऱ्याचशा वृत्तपत्रांना दिले की 15 जुलैच्या आसपास, म्हणजे अलीकडे किंवा पलीकडे काही असू शकेल. फक्त हे जी भरण्याची प्रक्रिया आहे शाळाकडून ती मात्र वेळेत व्हायला पाहिजे. वेळेत जितक्या लवकर होईल तर मग ते सोपंच आहे. अगदी समजा आमच्या सगळ्या शाळांनी आम्ही 3 जुलै म्हणतो तर त्याच्या अगोदरच भरलं तर आम्हाला प्रोसेसिंग करायला काहीच अडचण नाही.